इन लास्ट लेक्चर वी हैव सीन द अल्गोरिदम फॉर सर्चिंग अ नोड इन टू युअर लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट मध्ये आपण नोड सर्च केवला किंवा आपण एक एलिमेंट सर्च करत होतो. ठीक आहे. नाउ नेक्स्ट द अल्गोरिदम फॉर काउंट नंबर ऑफ नोड्स इन लिंक्ड लिस्ट. ठीक आहे. आता लिंक्ड लिस्ट मध्ये किती नोड्स आहेत, लिंक्ड लिस्ट मध्ये किती नोड्स आहेत ते आपल्याला काउंट करायचे. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल स्टार्ट ठीक आहे. हाउ मेनी नोड्स आर देअर, टोटल देअर आर 5 नोड्स. किती नोड्स आहेत तुमची त्या ठिकाणी, 5 नोड्स आहेत. ठीक आहे. आता हे 5 नोड्स आहेत हे फक्त आपल्याला त्याचं काय पाहिजे, या ठिकाणी वी वॉन्ट ओनली द काउंट, आपल्याला फक्त त्या ठिकाणी काउंट पाहिजे. ठीक आहे. मग आता काउंट करण्यासाठी, काउंट करण्यासाठी आपण कसं करतो. ठीक आहे. पहिला असेल 1, 2, 3, म्हणजे प्रत्येक वेळेस आपला काउंट हा वाढत जातोय. प्रत्येक वेळेस आपला काउंट काय होतो, या ठिकाणी वाढत जातो. ठीक आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, फर्स्ट वी आर गोइंग टू असाइन अ व्हेरिएबल क्यू टू युअर स्टार्ट. आपण काय करतोय, व्हेरिएबल क्यू टू युअर स्टार्ट, राईट. अँड हिअर वी आर इन्क्रिमेंटिंग दॅट क्यू. आपण क्यू काय करतोय, इन्क्रिमेंट करतोय. ठीक आहे. आणि क्यू इन्क्रिमेंट करताना त्याच वेळेस एक आपण काउंटर असाइन करणार आहोत, दॅट इज इक्वल टू 0. काउंटर इज इक्वल टू 0. ठीक आहे. मीन्स व्हॉट, हिअर वी आर इन्क्रिमेंटिंग दॅट काउंटर. आपण तो काउंटर काय करणार, या ठिकाणी इन्क्रिमेंट करणार आहोत. ठीक आहे. काउंटर काय करतोय, इन्क्रिमेंट. फॉर एक्झाम्पल पहिला नोड आहे, ठीक आहे, काउंटर तुमचा 1 झाला. सेकंड नोड आहे, काउंटर 2 झाला. काउंटर 3 तिसऱ्या नोड साठी, राईट. नाव एक कुठपर्यंत आपल्याला काउंटर इन्क्रिमेंट करायचं आहे, क्यू ऑफ नेक्स्ट इज इक्वल टू नल. क्यू ऑफ नेक्स्ट इज नॉट इक्वल टू नल, म्हणजे जो क्यू चा नेक्स्ट नल होत नाही तोपर्यंत आपल्याला काउंटर काय करायचं आहे, इन्क्रिमेंट करत जायचंय. ठीक आहे. आणि एकदा का क्यू चा नेक्स्ट नल झाला, राईट, मीन्स व्हॉट, यू हॅव रीच ऍट एंड ऑफ द लिस्ट. तुम्ही कुठं पोहोचताय, लिस्टच्या शेवटी पोहोचताय. ठीक आहे. आणि फायनली जस्ट सी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ युअर काउंटर. तुमच्या काउंटरची व्हॅल्यू काय असेल ती, ठीक आहे, दॅट काउंटर व्हॅल्यू इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ नोड्स अवेलेबल इन टू युअर लिंक्ड लिस्ट. तुमच्या लिस्ट मधले अवेलेबल नोड्स राहतील. ठीक आहे. मग बघा, हाऊ टू राईट द अल्गोरिदम. फर्स्ट स्टार्ट, सेकंड वी आर गोइंग टू असाइन, किंवा फर्स्ट चेक लिस्ट इज एम्प्टी ऑर नॉट. लिस्ट इज एम्प्टी ऑर नॉट. व्हाय वी आर गोइंग टू चेक लिस्ट इज एम्प्टी ऑर नॉट. स्टार्ट इक्वल टू इक्वल टू स्टार्ट इक्वल स्टार्ट इक्वल टू असे चेक करतो. इफ स्टार्ट इज इक्वल टू नल, which indicates that list is empty. List is empty means what? There are 0 elements in your list. तुमच्या लिस्ट मध्ये किती एलिमेंट्स आहेत, त्या ठिकाणी 0 एलिमेंट्स आहेत. लक्षात राहील. आता लिस्ट जर एम्प्टी नसेल तर else आपण काय करणार आहे, here we are going to assign a new variable q to your start. q आपण स्टार्टला असाइन करतोय. ठीक आहे. अँड वी आर इन्क्रिमेंटिंग दॅट q. आपण तो q काय करणार आहे, इन्क्रिमेंट करणार आहे. कुठपर्यंत इन्क्रिमेंट करायचं आपल्याला, तो स्टार्ट q ऑफ नेक्स्ट इज नॉट इक्वल टू नल. जोपर्यंत q हा शेवटच्या नोड पर्यंत जात नाही तोपर्यंत आपण तो काय करणार आहे, इन्क्रिमेंट करणार आहे. आणि q इन्क्रिमेंट करत असतानाच
अपन दुसरी गोष्ट काय करतोय या ठिकाणी वी आर इन्क्रिमेंटिंग द काउंटर. अपन काउंटर काय करतोय इन्क्रिमेंट करतोय. ठीक आहे. सो त्यासाठी आपण काय करतो फर्स्ट असाइन व्हेरिएबल क्यू टू स्टार्ट. टू स्टार्ट पहिल्यांदा आपण काय केलं असाइन क्यू टू स्टार्ट. क्यू हे स्टार्टला असाइन केलं. ठीक आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट करा सेट काउंटर इज इक्वल टू झिरो. सेट काउंटर इज इक्वल टू झिरो. बघा काउंटर सुरुवातीला किती केलं आपण झिरो केलं. जर पहिला नोड आला तर तो वन होईल, दुसऱ्या नोडला टू होईल, तिसऱ्या नोडला थ्री होईल. ठीक आहे. असं कुठपर्यंत जायचंय आपल्याला लिस्टच्या शेवटपर्यंत जायचंय. ठीक आहे. मग बघा हाऊ टू डू दिस. हे तुमचं क्यू फोर्थ स्टेप ट्रॅव्हर्स क्यू अप टू एंड ऑफ लिस्ट. लिस्टच्या सुरुवातीपर्यंत ट्रॅव्हर्स करा. लिस्टच्या सुरुवातीपर्यंत काय करायचं लास्ट पर्यंत काय करायचं ट्रॅव्हर्स. अँड व्हाय ट्रॅव्हर्सिंग दॅट डू बघा क्यू इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट नेक्स्ट अँड ऍट द सेम टाइम यू हॅव टू इन्क्रिमेंट युअर काउंटर. सी प्लस प्लस तुमचा काउंटर काय करायचा इन्क्रिमेंट करायचा. ठीक आहे. मग पहिल्या नोडला तो वन होईल, दुसऱ्या नोडला दोन, तिसऱ्या नोडला तीन, चौथ्या नोडला तुमचा चार होईल. असं कुठपर्यंत जाणार आहे तुमचा काउंटर जोपर्यंत लास्ट नोड एंड होत नाही तोपर्यंत. मीन्स व्हाट व्हाइल क्यू ऑफ नेक्स्ट इज नॉट इक्वल टू नल. क्यू ऑफ नेक्स्ट इज नॉट इक्वल टू नल. जोपर्यंत क्यू चा नेक्स्ट नल होत नाही तोपर्यंत आपल्याला काउंटर इन्क्रिमेंट करायचा आहे. आणि त्याचबरोबर तुमचा क्यू सुद्धा आपण काय करतोय इन्क्रिमेंट करतोय. ठीक आहे. एकदा का तुम्ही लिस्टच्या शेवटी पोहोचला फायनल स्टेप जस्ट डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ सी. सी ची व्हॅल्यू डिस्प्ले करा. दॅट इज नथिंग बट नंबर ऑफ नोड्स इन युअर लिस्ट. डिस्प्ले काउंटर व्हॅल्यू and finally stop. Okay, so in this way we are going to create or we are going to count number of nodes available into your linked list. tumcha linked list madhe kiti nodes available ahet te jar check karaycha asel first assign queue to start then in set one counter ek counter set karaycha. Okay, then ट्रॅव्हर्स क्यू अप टू एंड ऑफ लिस्ट. तुमचा क्यू हा एंड पर्यंत ट्रॅव्हर्स करा. कसं करतो आपण क्यू इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट. आणि तेच करताना तुम्हाला अजून एक गोष्ट काय करायची आहे काउंटर प्लस प्लस. वी आर इन्क्रिमेंटिंग द काउंटर. आपण काउंटर काय करतोय या ठिकाणी इन्क्रिमेंट करतोय. लक्षात राहील. अँड फायनली डिस्प्ले द काउंटर व्हॅल्यू. तुमचे सगळ्यात शेवटी काय करा काउंटरची व्हॅल्यू डिस्प्ले करा. दॅट इज दिट विल डिस्प्ले द नंबर ऑफ नोड्स अवेलेबल इन टू युअर लिंक्ड लिस्ट. तुमच्या लिंक्ड लिस्ट मध्ये अवेलेबल असलेले नोड्स तुम्हाला डिस्प्ले करून दाखवले जातील. ठीक आहे. लक्षात राहील सगळ्यांना. यस यस यस. सो दिस इज द अल्गोरिदम फॉर काउंटिंग द नंबर ऑफ नोड्स इन युअर लिंक्ड लिस्ट. आता हा तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये तुम्हाला किंवा सर्चिंग अ नोड आपण जो लास्ट लेक्चरला बघितला तो सुद्धा तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. बट इट आर दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला लिंक्ड लिस्ट मध्ये काहीही ऑपरेशन करायला सांगू शकतात. ठीक आहे. लक्षात राहील. नाव दीज आर दी सम अल्गोरिदम्स ऑर ऑपरेशन्स दॅट कॅन बी परफॉर्म्ड ऑन युअर लिंक्ड लिस्ट. हे तुमच्या लिंक्ड लिस्ट वरती परफॉर्म होणारे काही ऑपरेशन राहतील. ठीक आहे. पहिला आपण इन्सर्शन बघितला, त्यानंतर डिलिशन, त्यानंतर ट्रॅव्हर्स, त्यानंतर काय बघितलं आपण ट्रॅव्हर्स, देन सर्चिंग अँड फायनली वी हॅव सीन काउंटिंग नंबर ऑफ नोड्स इन टू युअर लिंक्ड लिस्ट. ठीक आहे. लक्षात राहील. नाउ नेक्स्ट वी आर गोइंग टू सी टाइप्स ऑफ linked list. Types of linked list.
ठीक आहे. बघ आता लिंक्ड लिस्ट चे टाइप्स किती आहेत आणि कुठले आहेत ते. ठीक आहे. इन दॅट फर्स्ट टाइप सिंगली लिंक्ड लिस्ट. First type is a singly linked list. Second, doubly linked list. And third one is circular linked list. Third one is a circular linked list. So these are the three types of your linked list. First one is a singly linked list, which is also called as a linear. Linked list, which is also called as a linear linked list. आता बघा आतापर्यंत आपण जे ऑपरेशन परफॉर्म केले किंवा आतापर्यंत जे आपण लिंक्ड लिस्ट बघितली दॅट लिंक्ड लिस्ट इज युअर सिंगली लिंक लिस्ट. ती लिंक लिस्ट कुठली तुमची या ठिकाणी सिंगली लिंक लिस्ट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा स्टार्ट त्यानंतर 10, 20, 30, 40 काय तुमचे सिंगली लिंक लिस्ट. ही काय असेल तुमच्या ठिकाणी सिंगली लिंक लिस्ट असेल. अँड देर इज अ वन ड्रॉबॅक ऑफ युअर सिंगली लिंक लिस्ट. सिंगली लिंक लिस्टचा पण एक ड्रॉबॅक आहे अँड दॅट इज ओव्हरकम बाय युअर डबली लिंक लिस्ट. तो कुणी ओव्हर केलाय तुमच्या डबली लिंक लिस्ट न ओव्हर केलेलं किंवा कव्हर केलेलं. ठीक आहे. नाव व्हॉट इज दॅट ड्रॉबॅक ऑफ युअर सिंगली लिंक लिस्ट. आता सिंगली लिंक लिस्टचा तो ड्रॉबॅक कोणता आहे बघा. एव्हरी नोड इज हॅव्हिंग ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. प्रत्येक नोड कडे ऍड्रेस कुठला आहे तुमचा नेक्स्ट नोडचा आहे. फॉर एक्झाम्पल 10 हॅव्हिंग ऍड्रेस ऑफ 20, 20 हॅव्हिंग ऍड्रेस ऑफ 30, 30 हॅव्हिंग ऍड्रेस ऑफ 40. Means every node knows what is the next node. Every node knows what is the next node. पुढचा नोड कोणता आहे हे प्रत्येक नोडला माहिती आहे. But what about previous node? What about previous node? त्याच्या अगोदरचा नोड कोणता आहे हे कुठल्या नोडला माहिती आहे का तुमच्या ह्या नोड मध्ये. प्रत्येक नोडला कुठली फील्ड आहे तुमच्याकडं नेक्स्ट फील्ड आहे. ठीक आहे. मीन्स व्हॉट एव्हरी नोड इज हॅव्हिंग इन्फॉर्मेशन ऑफ नेक्स्ट नोड नॉट द प्रिव्हियस नोड. प्रिव्हियस नोड बद्दल काहीही इन्फॉर्मेशन नाही आहे. सो दॅट ड्रॉबॅक ऑफ युअर लिंक्ड लिस्ट इज ओव्हरकम बाय युअर डबली लिंक लिस्ट. मीन्स इन डबली लिंक लिस्ट एव्हरी नोड इज हॅव्हिंग द इन्फॉर्मेशन ऑफ नेक्स्ट नोड ऑल्सो and information of previous node also. Okay, for example, start 40 चा नेक्स्ट म्हणजे जो शेवटचा नोड आहे त्याचा नेक्स्ट काय होता नल होता. सेम तुमच्या डबली लिंक लिस्ट मध्ये जो शेवटचा नोड आहे त्याचा नेक्स्ट नल आहे कारण त्याच्या पुढे कुठला नोड नाहीये. त्याच बरोबर तुमच्या फर्स्ट नोडच्या अगोदर कुठला नोड आहे का तुमच्याकडं. नो सर. फर्स्ट नोडच्या अगोदर कुठला नोड आहे का. नाही. मीन्स युअर फर्स्ट नोड इज हॅव्हिंग द इन्फॉर्मेशन ऑफ ओनली नेक्स्ट नोड. पहिल्या नोडकडे फक्त नेक्स्ट नोडची इन्फॉर्मेशन आहे. व्हॉट अबाउट प्रिव्हियस इन्फॉर्मेशन ऑर प्रिव्हियस नोड. तो काय असणार तुमचा त्या ठिकाणी. ठीक आहे. सो इन डबली लिंक लिस्ट देअर आर टू नल पॉइंटर्स. इन डबली लिंक लिस्ट देअर आर टू
नल पॉइंटर, एक आहे लास्ट नोडचा नेक्स्ट, एक कुठला आहे तुमचा लास्ट नोडचा नेक्स्ट आणि दुसरा कुठला आहे फर्स्ट नोडचा प्रीवियस, फर्स्ट नोडचा प्रीवियस. बघा फर्स्ट नोडचा प्रीवियस इट इज अ नल अँड लास्ट नोडचा नेक्स्ट हा काय झाला तुमचा त्या ठिकाणी नल. सो देअर आर टू नल पॉइंटर्स अवेलेबल इन युअर डबल लिंक लिस्ट, लक्षात राहील. अँड ऍज युअर नोड इज हॅव्हिंग, बघा आता प्रत्येक नोडचे किती फील्ड आहेत या ठिकाणी, थ्री फील्ड्स, थ्री फील्ड, प्रत्येक नोडचे किती फील्ड आहेत, थ्री फील्ड्स, थ्री फील्ड. फील्ड कुठले आहे तुमचे, प्रीवियस, स्ट्रक्चर फॉर युअर डबल लिंक नोड इज लाईक दिस, स्ट्रक नोड इन दॅट फर्स्ट फाइल इज डेटा फील्ड, पहिली फील्ड काय झाली तुमची डेटा फील्ड आणि राहिलेल्या दोन फील्ड स्ट्रक नोड, एक आहे तुमची नेक्स्ट and another one is a previous node, previous. Okay, so this is the structure for your doubly linked list node. Hey, tumcha doubly linked list node cha kay rahe ya tikani structure rahe, samajhte? Fakt ek pointer tumcha add zalela aahe, to kutla pointer add zala aahe, previous pointer add zalela aahe, lakshat rahe. And singly linked list node is having two fields, whereas doubly linked list node is having the three fields. त्या ठिकाणी तीन fields आहेत, लक्षात राहील. Yes sir. ठीक आहे. Now next one is circular linked list. बघा कुठं कुठलं आहे तुमचं सर्क्युलर. आता सर्क्युलर किंवा आपण बघितलं होतं, सर्क्युलर क्यू आपण बघितलं होतं, काय होतं सर्क्युलर क्यू मध्ये, सर्क्युलर क्यू मध्ये आपण काय बघितलं, लास्ट एलिमेंट फर्स्टला कनेक्ट असतो, लास्ट एलिमेंट हा फर्स्ट एलिमेंटला कनेक्ट असतो. सेम कन्सेप्ट तुमच्या सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये वापरला जातो, सेम कन्सेप्ट तुमच्या सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये वापरला जातो. ठीक आहे. वेअर इफ इट इज अ सिंगली लिंक लिस्ट देन लास्ट नोड नेक्स्ट पॉइंटर, लास्ट नोडचा नेक्स्ट काय तुमचा त्या ठिकाणी नल आहे. ठीक आहे. इट इज कनेक्टेड टू युअर फर्स्ट नोड, कशाला कनेक्ट केलं आहे तुमच्या फर्स्ट दिस सर्क्युलर. हे काय झालं तुमच्या या ठिकाणी सर्क्युलर, म्हणजे 10, 20, 30, 40 नंतर परत कुठला नोड आला अजून तुमचा, 10. ठीक आहे. सो इन दिस वे युअर सर्क्युलर लिंक लिस्ट वेअर it does not have any null pointer, circular linked list madhe tumhala kutahi null pointer bagayla milnar nahi, lakshat rahu dya. Theek hai. Karan apan je null pointer hoto next to kashala connect kele apan pahilyala connect kele. Theek hai. Similarly in doubly linked list also, baka doubly linked list madhe pan same, ata last node cha next हा नल होता, त्याच्याऐवजी आपण फर्स्टला असाइन करूया आणि फर्स्ट नोडचा प्रीवियस हा नल होता, तर फर्स्ट नोडचा प्रीवियस काय झाला तुमचा आता, लास्ट नोड, त्या ठिकाणी लास्ट नोड, लक्षात राहील. ठीक आहे. म्हणजे ह्याचा प्रीवियस हा 40 झाला आणि 40 नेक्स्ट हा काय झाला तुमचा या ठिकाणी, 10, लक्षात राहील. सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये पण तीन फील्ड असणार आहेत का, तर तीन आणि दोन पण फील्ड असू शकतात ना. सर्क्युलर लिंक लिस्टचे दोन टाईप पडतात, सर्क्युलर लिंक लिस्टचे दोन टाईप पडतात, त्यातलं पहिलं आहे सिंगली सर्क्युलर लिंक लिस्ट. आणि दुसरा आहे डबली सर्क्युलर लिंक लिस्ट. हे दोन आहेत ते सर्क्युलर लिंक लिस्ट मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. पहिला सिंगली लिंक लिस्ट होता तो आपण सर्क्युलर मध्ये कन्वर्ट केला, दुसरा डबली लिंक लिस्ट होता ते आपण सर्क्युलर मध्ये कन्वर्ट केला. ठीक आहे. त्यामुळे पहिली जी डायग्राम आहे
that is nothing but singly circular linked list. And the third diagram is nothing but your doubly circular linked list. Okay? लक्षात राहील? Yes sir. समजले का? Yes sir. Yes sir. मध्ये 40 हा एलिमेंट 40 मध्ये 10 चा ऍड्रेस असेल का 40 च्या नेक्स्ट मध्ये 10 असणार आहे आणि 10 च्या प्रीवियस मध्ये 40 असणार आहे ओके सर ठीक आहे बघा त्या 40 चा प्रीवियस हा 30 आहे 40 चा प्रीवियस किती आहे 30 पण 40 चा नेक्स्ट हा काय असेल तुमचा 10 तसे 10 चा नेक्स्ट 20 आहे पण 10 चा प्रीवियस काय असणार आहे तुमचा इथं 40 ठीक आहे थोडक्यात 10 आणि 40 हे दोन्ही आपण एकमेकाला काय करतोय कनेक्ट करतोय व्हिच बिकम्स इन सर्क्युलर मॅनर त्या ठिकाणी काय होईल तुमचं ते सर्क्युलर होईल लक्षात राहील ठीक आहे सो दीज आर दी थ्री टाइप्स ऑफ युअर लिंक्ड लिस्ट पहिलं कुठलं होतं तुमचं सिंगली लिंक्ड लिस्ट सेकंड आहे डबली लिंक्ड लिस्ट अँड थर्ड वन इज अ सर्क्युलर लिंक्ड लिस्ट वेअर इट इज डिवाइडेड इन टू टू पार्ट्स किंवा टू टाइप्स सिंगली सर्क्युलर आणि दुसरं आहे तुमचं ते डब्ल्यू सर्क्युलर लक्षात राहील कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये नो सर नो डाऊट सर नो सर दिस इज युअर ऑल द लिंक्ड लिस्ट हे काय असेल तुमचं सगळं लिंक्ड लिस्ट बद्दल राहील ठीक आहे या ठिकाणी तुमचा लिंक्ड लिस्ट हा चॅप्टर संपतोय पण आपण जे ऑपरेशन्स बघितलेले आहेत ठीक आहे त्या ऑपरेशनचा एक प्रोग्राम आपण बघणार आहोत लक्षात राहील ठीक आहे बघा स्क्रीन शेअर करतोय प्रोग्राम कसा लिहायचा तुम्हाला सांगतो मी दिसते का डायग्राम तुम्हाला स्क्रीन दिसते का शेअर केलेली यस सर सर ठीक आहे यस सर ठीक आहे नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू वी विल गिव्ह द रिक्वायर्ड थिंग इंटीजर व्हॉट एलिमेंट आपण एक एलिमेंट घेणार आहोत ठीक आहे आय लागेल पोझिशन एक येणार काय ठिकाणी किंवा लागणाऱ्या गोष्टी आपण नंतर दिल्यावरती जे जे गोष्टी वापरते आपण नंतर ठिकाण करूया ठीक आहे नाव फर्स्ट वी रिक्वायर द नोड स्ट्रक्चर स्ट्रक्ट ठीक आहे नोड आता ह्याच्यामध्ये किती फील्ड आहे आपल्याकडे टू फील्ड्स दोन फील्ड आहेत पहिला आहे तुमची इंटीजर डेटा फील्ड नोड नेक्स्ट फील्ड नेक्स्ट ठीक आहे हे झालं तुमचं स्ट्रक्चर फॉर युअर नोड हे तुमच्या नोडचं स्ट्रक्चर झालं आता त्याच्यामध्ये आपल्याला लागणारे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत एक तुमचं स्टार्ट लागतं सुरुवातीचा नोड दाखवायला दुसरं तुमचं टेम्प लागतं नवीन नोड तयार करायला त्यानंतर एखादा क्यू लागेल त्यानंतर आर एक लागेल ठीक आहे अजून काय लागलं असतं आपण पॉइंटर नवीन ऍड करूया त्या ठिकाणी ठीक आहे लक्षात राहील हे झालं तुमचं स्ट्रक्चर आणि हे तुमचे बाकीचे जे आहेत ते हे पॉइंटर्स आहेत स्टार्ट हे पहिल्या सुरुवातीला असाइन करण्यासाठी टेम्प हा नवीन नोड तयार करण्यासाठी क्यू आणि आर हे आपण कधी वापरतोय इन्सर्शनच्या वेळेस किंवा डिलिशनच्या वेळेस ते आपल्याला एक्स्ट्रा आपण दोन डिफाईन करतो त्या ठिकाणी दाखवले आहे ठीक आहे सो ऑल दीज आर दी युअर नोड हे तुमचे काय असतील सगळे नोड व्हेरिएबल असतील ठीक आहे नाव इन दॅट फर्स्ट फंक्शन काय इन्सर्ट ऍट बिगिनिंग ठीक आहे मग आता बिगिनिंगला आपण इन्सर्ट करतोय
बिगिनिंग ला इन्सर्ट करते आता इन्सर्ट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लागते रे तुम्हाला नोड क्रिएट करावा लागतो क्रिएट अ नोड ठीक आहे क्रिएट अ नोड प्रिंट पीएफ एंटर एलिमेंट एलिमेंट एंटर करून घ्या अगोदर स्कॅन एफ परसेंट कॉमा एम परसेंट ई एल ई कॉमा एंड ई एल ई ठीक आहे आता एलिमेंट आपण घेतला आता नोड तयार करा टेन इज इक्वल टू स्ट्रक्ट नोड एम एल ऑफ साइज ऑफ स्ट्रक्ट नोड साइज ऑफ स्ट्रक्ट नोड नोड ठीक आहे नाउ व्हाट यू हैव टू डू यू हैव टू अलोकेट द फील्ड्स व्हॅल्यू तुम्हाला आता फील्डचे व्हॅल्यू अलोकेट करायचे काय करणार टेम्प ऑफ डेटा इक्वल टू एलिमेंट टेम्प ऑफ डेटा इज इक्वल टू एलिमेंट एंड टेम्प ऑफ नेक्स्ट इक्वल टू नल इज इक्वल टू नल ठीक आहे लक्षात राहील दोन्ही असाइन केले नल कॅपिटल काढा बघा आता इथपर्यंत आपण काय केलं रे एक एलिमेंट घेतला त्यानंतर एक नोड तयार केला आणि त्या नोडच्या फील्डला व्हॅल्यू असाइन केल्या ठीक आहे आता नेक्स्ट आपलं काय काम राहत चेक लिस्ट इज एम्प्टी ठीक आहे कसं चेक करतो इफ स्टार्ट इक्वल टू इक्वल टू नल असेल तर आपण लिस्ट इज एम्प्टी इक्वल टू टेम्प Start equal to 10 means this is the your first node that is inserted in your linked list. Linked list मध्ये insert होणार तो तुमचा first node राहील. ठीक आहे. Else नसेल तर नसेल तर काय करतोय temp of next is equal to start and दोन स्टेप तुम्हाला दिस विल इन्सर्ट अ नोड ऍट बिगिनिंग त्या ठिकाणी नोड तुमचा कुठे इन्सर्ट केला जाईल बिगिनिंगला इन्सर्ट केला जाईल ठीक आहे राईट आपण एकच फंक्शन बघूया व्हॉइड डिस्प्ले डिस्प्ले मध्ये पहिल्यांदा स्टार्ट इक्वल टू नल चेक करा ठीक आहे जर असेल तर आपण मेसेज काय टाइप करणार आहोत त्या ठिकाणी लिस्ट इज एम्प्टी म्हणजे त्या ठिकाणी कुठले एलिमेंट नाहीये तुमच्याकडे पडकेचा अर्थ आणि नसेल तर एल्स असाइन क्यू टू स्टार्ट क्यू इज इक्वल टू स्टार्ट राईट आणि क्यू तुमचा मूव्ह करायचा डू इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट प्रिंट पीएफ परसेंट डी ऑफ डेटा क्यू ऑफ डेटा कुठली फील्ड प्रिंट करायची आपल्याला क्यू ची डेटा फील्ड प्रिंट करायची आणि कुठपर्यंत करायचं आपल्याला व्हाई ऑफ इट्स नॉट इक्वल टू नल क्यू ऑफ नेक्स्ट इज नॉट इक्वल टू नल जोपर्यंत क्यू चा नेक्स्ट नल होत नाही तोपर्यंत ते आपल्याला करायचे ठीक आहे बघा पीएच फोर दिले आपण प्रिंट पीएफ टेम्प तुमच्या स्टॅक सारखं द्यायचं स्टॅक क्यू सारखं द्यायचं लिंक्ड लिस्ट ऑपरेशन ठीक आहे कुठले कुठले ऑपरेशन देणार आहे आपण पहिल्यांदा सुरुवातीला फक्त ऑपरेशन देतोय काय फर्स्ट इन बिगिनिंग ठीक आहे देन सेकंड ऑपरेशन आहे डिस्प्ले डिस्प्ले
चॉइस एंटर करूं क्या, एंटर चॉइस स्कैन सर एग्जिट पण लिहावं लागेल ना, सीएच सर सीएच डिक्लेअर एंड सीएच ठीक आहे. सीएच काय बोलतो आपण ती वेगळी फिगर इलेवन केले आर इलेवन टी ओएस दिले त्या ठिकाणी सीएच एक ऍड करतो. चला लागणाऱ्या गोष्टी तुम्ही नंतर ऍड केले तरी चालतील ठीक आहे. ऑल दिस वी हॅव टू डू. Why? PH is not equal to or less than or equal three. To 3. 3. ठीक आहे. चला आता चॉईस घेतली. स्विच केस द्या. स्विच CH. पहिली चॉईस कुठली आहे तुमची? इन्सर्शन एस वन. काय होतं तुमचं ते इन ऍट बिगिनिंग ब्रेक. केस दोन काय होती तुमची? डिस्प्ले. डिस्प्ले ब्रेक. ब्रेक केस थ्री एक्झिट. एक्झिट झिरो. सर्वरती लिहायची राहिली एक्झिट. सर्वरती लिहाय द्यायची राहिली आहे केस थ्री. काय द्यायचं राहिले सर? सेकंड प्रिंट एफ मध्ये केस थ्री एक्झिट लिहायचं राहिले. सर डू व्हाईल लूप मध्ये सेकंड प्रिंट एफ आहे ना, त्याच्यामध्ये केस थ्री म्हणजे ते थ्री एक्झिट लिहायचं राहिले. ओके. सो दिस इज द ऑपरेशन. दोन ऑपरेशन आपण बघतोय, इन्सर्ट ऍट बिगिनिंग आणि डिस्प्ले. फक्त इन्सर्ट होतोय की नाही आपण चेक करूया ठीक आहे. आता सगळ्यात सुरुवातीला आपण स्टॅक एम्प्टी दाखवताना आपण काय केलं होतं? टॉप इज इक्वल टू मायनस वन लिहिलं होतं बरोबर का? क्यू एम्प्टी दाखवताना काय केलं आपण? फ्रंट आणि रिअर दोन्ही मायनस वन दाखवले. Now, we want to create a first empty list. पहिल्यांदा आपल्याला एम्प्टी लिस्ट तयार करायची आहे. काय करणार? ठीक आहे. पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला गोष्ट काय करावी लागते? तुमची लिस्ट ही एम्प्टी आहे किंवा एम्प्टी लिस्ट तयार करावी लागते ठीक आहे. जसं आपण स्टॅक एम्प्टी असताना टॉप इज इक्वल टू मायनस वन ने सुरुवात केली होती, क्यू एम्प्टी असताना फ्रंट आणि रिअर मायनस वन सुरुवात केली होती. तसंच सेम तुमचं लिंक्ड लिस्ट एम्प्टी असताना स्टार्ट इज इक्वल टू नल ठीक आहे. लक्षात राहील का? दोन फंक्शन लिहिले आणि खाली तुमचं जसं आपण चालेल का स्टार्ट इक्वल टू नल? आपण ह्याला करत होतो तसं क्यू ला वगैरे इथे करायचं चालतं. इथे स्टार्ट इक्वल टू नल इथे तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे. दोन्ही पैकी कुठेही करा चालते. फक्त या ठिकाणी मी व्हेरिएबल डिफाइन केले होते त्यामुळे स्टार्ट इक्वल टू नल कुठे करतोय मी तुमच्या मेन मध्ये ठीक आहे. राईट बघा रन होते का चेक करूया आपण. सेम प्रोग्राम आहे का बघा. इंटिजर एलिमेंट आर टी ओ एस सी एच स्ट्रक्चर मोड जे आता आपण तयार केलेला प्रोग्राम तुमचा ठीक आहे. राईट चेक करा. यस मस्ट बी स्मॉल ओके झिरो एरर आले तुमचे. दिसते का सगळ्यांना? यस सर. यस सर. रन करा बघा. आता इन्सर्ट ऍट बिगिनिंग. आता चॉईस वन दिली इलेमेंट 11 टाकला, परत 11 दिली 22, परत 1 33, 1 44, 1 55, 1 66. किती इलेमेंट टाकले आपण?
We are inserting element at beginning. Upon element first element beginning la insert karto hai jar pahilanda element tumhi 11 takta hai 22 element insert karta to kota insert hona tumcha before 11 33 kota insert hona before 22 before 22 22 first element will be 66 first element will be 66 कारण आपण एलिमेंट इन्सर्ट करताना सुरुवातीला इन्सर्ट करतोय एंडला नाही लक्षात राहू द्या डिस्प्ले करून चेक करा एक मिनिट सर इथे ट्रॅव्हर्स करतो ना क्यू इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट लिहायचं का क्यू इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट हो सर लिहायचं राहिलंय तू का हा सर डिस्प्ले करताना हा इथं आपण फक्त प्रिंट केलं व्हॅल्यू क्यू इन्क्रिमेंट केलं नाही Q is equal to Q of next. So that we will access the next node. आपण पुढचा node त्या ठिकाणी access करतोय. ठीक आहे? बघा किती झाले तुमचे त्या ठिकाणी 44, 33, 22 एक एलिमेंट असेल ना. एक मिनिट आता नवीन इलेमेंट इन्सर्ट करतोय समजा मी 55 टाकला तर तो कुठे इन्सर्ट होणार तुमचा बिफोर 44 अजून एक इलेमेंट टाकतोय आपण 66 कुठे इन्सर्ट होणार तुमचा 455 बिफोर 55 चेक करा काय जुने मिन लिस्ट 66 55 44 म्हणजे प्रत्येक वेळेस इलेमेंट इन्सर्ट होताना कुठे इन्सर्ट होतोय तुमचा ऍट बिगिनिंग ठीक आहे आता सेम जर तुम्हाला ऍट एंडला करायचं असेल बघा आता समजा तुम्हाला एंडला करायचं आहे आता हे इन्सर्ट ऍट बिगिनिंग झालं समजा मी इथे लिहितोय इन ऍट एंड म्हणजे इन्सर्ट ऍट एंड ठीक आहे लागणारे गोष्टी बघा इथून इथपर्यंत पार्ट तुमचा सगळ्या इन्सर्शन साठी सेम राहील एलिमेंट घेणे त्यानंतर टेम्पररी नोड तयार करायचा टेम्पररी नोड च्या प्रत्येक फील्ड ला व्हॅल्यू असाइन करायचा आणि पहिल्यांदा काय चेक करतोय आपण लिंक्ड लिस्ट एम्प्टी आहे का नाही प्रत्येक इन्सर्शनच्या वेळेस तुम्हाला ती गोष्ट रिपीट करायची आहे प्रत्येक इन्सर्शनच्या वेळेस तुम्हाला काय करायची ती गोष्ट त्या ठिकाणी रिपीट करायची ठीक आहे नाव एल्स जर लिस्ट एम्प्टी नसेल म्हणजे तुमच्या लिस्ट मध्ये काहीतरी एलिमेंट आहे त्यावेळेस करतो आपण असाइन क्यू इज इक्वल टू स्टार ठीक आहे त्यानंतर काय करतो ट्रॅव्हल करायची व्हाईल क्यू ऑफ नेक्स्ट इज नॉट इक्वल टू नल क्यू ऑफ नेक्स्ट इज नॉट इक्वल टू नल जोपर्यंत क्यूचा नेक्स्ट नल होत नाही तोपर्यंत क्यू इज इक्वल टू
नोड हा लिस्टच्या एंडला इन्सर्ट केला जाईल. ठीक आहे राईट. मी इथे टाकतो मी इन ऍट एंड. ठीक आहे चौथा ऑप्शन काय ठेवतो मी एक्झिट. स्पेस थ्री इन ऍट एंड ब्रेक फोर. ठीक आहे एक इन्सर्ट केला चेक करा बघा. बघा इन ऍट एंड डिस्प्ले बिगिनिंग डिस्प्ले आणि एंड पहिल्यांदा चॉईस वन घेतोय. हा कशी असणार तुमची लिस्ट. आता पहिला एलिमेंट कुठला येणार 33 बरोबर. बघा 33 22 आणि 11 आले का तुमचे एलिमेंट. Yes, sir. Okay. Yes. Now, if I am going to insert element at end, choice number B, आता मी 44 टाकतोय. 44 कुठे इन्सर्ट होणार आहे. After the 11. After the 11. कुठे इन्सर्ट केलं आहे 11 च्या नंतर. बघा डिस्प्ले करून आला का. Yes, sir. परत तीन नंबर की चॉईस अजून एक एलिमेंट इन्सर्ट करा 55. अजून एक एलिमेंट इन्सर्ट करा 66. कसे डिस्प्ले होते चेक करा. आणि आता जर सुरुवातीला टाकत असाल वन ऑप्शन दिला आणि 77 दिलं 77 कुठे इन्सर्ट होईल. बिफोर दी 33 आले का बघा 77. यस सर. आणि जर तुम्ही ऍट एंड करत असाल चॉईस नंबर 3 88 टाकतोय मी. 88 कुठे इन्सर्ट होणार तुमचा. आफ्टर द 66. यस सर. यस सर. आता तुम्हाला त्या ठिकाणी लिस्ट ओव्हरफ्लो असा मेसेज कुठे भेटणार आहे का तुम्हाला. नो सर. नो सर. नो सर. लिस्ट फुल किंवा लिस्ट ओव्हरफ्लो हा मेसेज तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. बिकॉज हिअर वी आर क्रिएटिंग अ मेमरी डायनॅमिकली. आपण कशी मेमरी तयार करतोय डायनॅमिकली मेमरी तयार करतोय. लक्षात राहील. मग आता बाकीचे राहिलेले ऑपरेशन कुठले कुठले राहते. सर्चिंग काउंटिंग दाखवतो तुम्हाला. येस सर. यस सर. डिलिशन बरं डिलिशन चा एक दाखव तुम्हाला. ठीक आहे बघा वाईड डिलीट ऍट बिगिनिंग. ठीक आहे आता बिगिनिंगचा एलिमेंट आपण डिलीट करतो. बिगिनिंगचा एलिमेंट काय करतोय डिलीट करतोय. डिलीट करताना पहिली गोष्ट चेक करायची लिस्ट एम्प्टी आहे का नाही ते. स्टार्ट इक्वल टू इक्वल टू नन. काय लिहिणार आपण इथं. लिस्ट इज एम अंडर लिस्ट अंडर. ठीक आहे लिस्ट इज अंडर अंडर. ठीक आहे नाव एल्स नसेल तर काय करायचं आपल्याला. असाइन क्यू टू स्टार्ट. स्टार्ट असाइन करायचं. ओके त्यानंतर काय करतोय आपण. वी आर चेंजिंग द पॉइंटर. पॉइंटर आपल्याला चेंज करायचे काय. स्टार्ट इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट. क्यू ऑफ नेक्स्ट किंवा क्यू ऑफ नेक्स्ट करा. स्टार्ट इक्वल टू नेक्स्ट इज इक्वल टू नल. क्यू ऑफ नेक्स्ट इज इक्वल टू नल अँड क्यू क्यू क्यू.
ठीक है बोलू शकता D इज इक्वल टू क्यू ऑफ डेटा क्यू ऑफ जेणेकरून आपण तो प्रिंट करू शकतो परत इथे खाली प्रिंट केलं तर काय होतं प्रिंट एफ डिलीटेड एलिमेंट डिलीटेड एलिमेंट परसेंट डी कॉमा डी ठीक आहे वर ज्या काही डी असाइन केली आपण नाहीये डी ऍड करा डी सर आणि क्यू क्यू ठीक आहे एक फंक्शन इथे ऍड करू आपण चला चार नंबरचं फंक्शन काय टाकूया डिलीट ऍट बिगिनिंग डिलीट ऍट बिगिनिंग आणि पाच नंबरचं फंक्शन तुमचं एक्झिट ठीक आहे केस फोर डिलीट ऍट बिगिनिंग ब्रेक ठीक है अच्छा चले चेक करा आले का चेक करा पहला है इंसर्ट एट बिगिनिंग त्यानंतर इंसर्ट एट एंड त्यानंतर डिलीट ऍट बिगिनिंग आणि डिस्प्ले चार फंक्शन्स आहेत तुमचे पहिल्यांदा इन्सर्ट करा एंडला इन्सर्ट करूया आपण डिस्प्ले करून चेक करा आले का पहिले तीन एलिमेंट स्टार्टिंगला टाकले होते दुसरे तीन एलिमेंट एंडला टाकले जातात ठीक आहे आता डिलीट ऍट बिगिनिंग मध्ये कुठला एलिमेंट डिलीट होणार तुमचा 33 काय ऑप्शन आहे त्या ठिकाणी 4 बघा डिलीटेड एलिमेंट किती आला तुमचा 33 झाला का येस सर तुमची फायनल लिस्ट इथे दिसते तुम्हाला ठीक आहे अजून तुम्हाला डिलीट करायचं असेल तर डिलीट करा कुठला एलिमेंट डिलीट झाला 22 त्यानंतर जर तुम्ही डिलीट करत असाल तर कुठला एलिमेंट डिलीट होणार 11 फायनल लिस्ट डिस्प्ले करून चेक करा 44 55 आणि 66 लक्षात राहील ठीक आहे मग आता राहिलेले जे फंक्शन्स आहेत कुठले फंक्शन्स राहतात राहिलेले आता इन्सर्शनचे आफ्टर एलिमेंट इन्सर्ट ऍट पोझिशन इन्सर्ट आफ्टर पर्टिक्युलर एलिमेंट ठीक आहे त्यानंतर दुसरे कुठले फंक्शन्स आहेत डिलीशन डिलीट ऍट एंड डिलीट ऍट पोझिशन अँड डिलीट अ पर्टिक्युलर नोड राहिलेले फंक्शन तुम्हाला लिहिता येते का प्रोग्राम मध्ये येस सर ठीक आहे येस सर समजलंय हा जर प्रोग्राम पाहिजे असेल तर सांगा तुम्हाला ह्या एडिट करणार असेल तर करा नसेल तर स्वतःचा प्रोग्राम तुम्ही टाईप करू शकता काही नाहीये फक्त हे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे हे काय लागणारे एलिमेंट्स आहेत काय काय लागणारे व्हेरिएबल्स आहेत ठीक आहे बाकी जे फंक्शन तुम्हाला जसे अल्गोरिदम दिले त्या अल्गोरिदम नुसार तुम्ही त्या ठिकाणी फंक्शन लिहा तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही ठीक आहे अजून कुठलं फंक्शन बघायचं आहे काउंटिंग बघायचं का सर रिसीव्हचं घ्या सर काउंट बघायचं का सर्चिंग बघायचं सर सर्चिंग करा सर ठीक आहे सर्चिंग बघा चला व्हाइड सर्च ठीक आहे आता सर्च करताना पहिल्यांदा तुम्हाला एलिमेंट लागेल सर्च एलिमेंट लागेल ठीक आहे प्रिंटीएफ एंटर सर्च एलिमेंट एंटर सर्च एलिमेंट एलिमेंट टू सर्च टेन एफ परसेंट कॉमा एस इलेली परसेंट कॉमा एस इलेली एलिमेंट ठीक आहे त्याच्या अगोदर वाटलं तर तुम्ही चेक करा इफ
start equal to equal to no. Empty असेल तर तुम्ही काय सर्च करणार त्या लिस्ट इज एम्प्टी लिस्ट इज एम्प्टी एम्प्टी ओके